नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल वाय अकॅडमी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक सायंटिफिक असिस्टंट या बॅच साठी आपला क्राईम साऊंड अँड साऊंड ट्रॅक्स अँड अनालिसिस यासाठी आपला आजचा टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय होतं, कसं होतं, ते आज आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय आहे तर पहा, तुम्ही कधी जर एखाद्या ग्लास मध्ये एखादी पेन्सिल टाकून पाहिली असेल तर काय होतं, त्याचा ऍक्च्युअल अँगल इथे कुठेतरी असतो आणि तो कुठे दिसते आपल्याला, थोडीशी अशी इथे वरती त्याचा थोडीशी त्याची जी अँगल आहे त्याच्यापेक्षा वरती थोडीशी रिफ्लेक्ट झालेली दिसते आपल्याला, रिफ्रॅक्ट झालेली दिसते. तर इथे पहा, ऍक्च्युअल पेन्सिल हा एअर मिडियम आहे आणि हा वॉटर मिडियम आहे. हा एअर मिडियम, हा वॉटर मिडियम आणि इथे काय टाकली आपण पेन्सिल. आणि ह्या पेन्सिलचे ऍक्च्युअल इथे यायला पाहिजे होती, ती इथे ती ऍक्च्युअल आहे, ती इथे आहे पण आपल्याला दिसते कुठे, जेव्हा आपण वरनं पाहतो तेव्हा आपल्याला कुठे दिसते, त्याचा जो पॉइंट आहे तो इथे दिसतो, म्हणजे त्याची जी हाईट आहे ती थोडक्यात कमी झालेली दिसते आपल्याला. तर का असं होतं, तर हे होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे. कशामुळे होतं, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे आपल्याला हे ऑब्झर्व होते. ठीक आहे, तर मग ही कन्सेप्ट काय आहे, तर आपल्याला जसं की माहिती आहे की लाईटचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत आणि ती हे होऊ शकते. वी नो दॅट लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी अँड इट कॅन अंडरगो व्हेरियस फिनॉमिना. लाइट काय आहे, एक फॉर्म आहे एनर्जीचं, जसे की बाकीच्या एनर्जीज आहेत तसं लाईट काय आहे, एक एनर्जीचा फॉर्म आहे. जे काय होऊ शकतं, वेगवेगळ्या ज्या फिनॉमिनॉज आहेत, म्हणजे कसं, तर रिफ्लेक्शन झालं, रिफ्रॅक्शन झालं, डिस्पर्शन झालं, नंतर इंटरफरन्स, ह्या सगळ्या किंवा मग पोलरायझेशन, ह्या सगळ्या ज्या फिनॉमिनॉन आहेत तर त्यांच्या अंडर ह्या कशा लाईटच्या रिलेटेड फिनॉमिनॉज आहेत. रिफ्रॅक्शन इज द फिनॉमिनॉन दॅट टेक्स प्लेस ड्यू टू द बेंडिंग ऑफ लाईट व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम मिडियम टू अनदर. आता रिफ्रॅक्शन हे काय आहे, तर जेव्हा इट टेक्स प्लेस ड्यू टू द बेंडिंग ऑफ लाईट, हे कशामुळे होतं, तर बेंडिंग ऑफ लाईट, जेव्हा एक इन्सिडेंट रे येतो तो काय केला जातो, समज हे एक मीडियम आहे एअर मीडियम, हे वॉटर मीडियम आहे, हा एक इन्सिडेंट रे आलाय तो या प्लेन सर्फेस वरती इन्सिडेंट म्हणजे इन्सिडेंट झालाय, स्ट्राईक झालाय या प्लेन सर्फेस वरती, मग तो काय करतो, त्याला इकडे जायला पाहिजे होतं पण तो काय करतो, त्याचा अँगल चेंज करतो. म्हणजे काय होतं, तो जो रे आहे तो काय झालाय, बेंड झालाय, म्हणजे बेंडिंग ऑफ रे, बेंडिंग ऑफ लाईट, हा जो लाईट रे आलाय तो काय झालाय, बेंड झालाय. म्हणजे बेंडिंग ऑफ लाईट म्हणजे काय, तर रिफ्रॅक्शन आहे. जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना लाईटची जी बेंडिंग होते त्याला काय म्हणतात, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे म्हटले जाते. ठीक आहे, आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये काय होतं, तर हा असतो इन्सिडेंट रे, हा प्लेन सर्फेस म्हणजे ज्या सर्फेस वरती रिफ्लेक्शन होऊ शकतं असा तो सर्फेस, आणि तो काय केला जातो, असा रिफ्लेक्ट केला जातो, आणि ही मध्ये असते नॉर्मल लाईन. हा आहे अँगल इन्सिडेंट रे आणि हा काय आहे, रिफ्लेक्टेड रे. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, हे कशात होतं, तर रिफ्लेक्शन मुळे. पण रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं, तर इन्सिडेंट रे येतो त्याच्या ऍक्च्युअल लाईन पासून तो काय होतो, अँगल काय होतो त्याचा, रिफ्रॅक्ट होतो, म्हणजे तो काय होतो, रे बेंड होतो, यालाच काय म्हणतात, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, तर पहा हे तर सगळं आपलं चालूच आहे पण आपल्याकडे फॉरेन्सिक बॅच चालू आहे. फॉरेन्सिक बॅच मध्ये कोणत्या पदासाठी, तर फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक बॅच. गुणे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण याच्यासाठी आपल्याकडे बॅच चालू आहे. तांत्रिक विषयासहित सर्व विषय, म्हणजे जे आपले टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याच्यासोबतच बाकीचे सगळे विषय आम्ही कव्हर करणार आहोत. प्रत्येक सब्जेक्टसाठी क्वालिफाईड टीचर्स आहेत आपल्याकडे. तर जुन्या याचे वैशिष्ट्य काय आहेत, तर जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, प्रीवियस इयर क्वेश्चन्स विथ सोल्युशन दिले जातील, प्लस तुम्हाला ई बुक नोट्स आणि टेस्ट सिरीज, तुम्हाला ते पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे जर तुम्ही बॅच जॉईन केली तर. कारण नोट्ससाठी आपल्याला माहिती वेगळे पैसे पे करावे लागतात, प्लस टेस्ट सिरीजसाठी सुद्धा वेगळे पैसे वेगळे चार्जेस असतात, पण जर तुम्ही बॅच जॉईन केली तर हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून पाहू शकता, अनलिमिटेड वेळ वॉच करू शकता, कारण तो रेकॉर्डेड पण असेल. लाईव्ह जर तुम्हाला लाईव्हच्या लेक्चरच्या टाइमला जर टाइम असेल तर तुम्ही लाईव्ह पाहू शकता, नाही तर तुम्हाला जसा टाइम भेटेल तसं तुम्ही पाहू शकता. तर हे आपल्या बॅचचे काही वैशिष्ट्य आहेत. सगळे सब्जेक्ट शिकवले जाणार आहेत तुम्हाला, सगळ्याची चांगली प्रॉपर तयारी करून घेतली जाणार आहे. आणि जर तुम्हाला ही बॅच
जॉईन करायचे असेल तर तुम्ही डबलो अकॅडमी पुणेचं ऍप डाउनलोड करू शकता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल आहे. नाहीतर हा जो नंबर आहे 8010457760 हा डबलो अकॅडमी पुणेचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमचे काहीही डाऊट असतील, एक्झाम कधी होणार आहे, बॅच कधीपासून स्टार्ट होतीये, रिझल्ट कधी येईल, कोणत्याही एक्झामच्या रिलेटेड कसलाही क्वेश्चन असू दे, तुम्ही तिथे कॉल करून एन्क्वायरी करू शकता. फक्त तुम्ही मेसेज जरी केला तरी तुम्हाला सगळी माहिती पुरवली जाईल. ठीक आहे, तर ही बॅच आपली स्टार्ट झालेली आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा, कारण एक्झामची डेट पण जवळ येत आहे, तुमचा सिलेबस पण कव्हर झाला पाहिजे, त्याच्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा. ठीक आहे, कधी नोटीस येईल मग त्याच्यानंतर आम्ही अभ्यास करायला लागू, मग आम्ही पास होऊ, तसं होणार नाही. तुम्हाला आत्तापासून तयार करावं लागत. जर तुम्ही फॉरेन्सिक मध्ये स्वतःला सिलेक्ट झालेलं जर तुम्हाला पाहिजे असेल तर आत्तापासून अभ्यासाला लागावं लागणार. त्याच्यासाठी ही बॅच तयार केलेली आहे, तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. ठीक आहे, तर पुढे पाहूयात, व्हॉट इज रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन काय आहे? रिफ्रॅक्शन इज द बेंडिंग ऑफ वेव व्हेन इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर. रिफ्रॅक्शन काय आहे? तर एखाद्या वेव्हचं काय आहे? बेंडिंग. जसं की मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं होतं, बेंडिंग ऑफ लाईट जे आहे ते काय आहे? तर रिफ्रॅक्शन आहे. द बेंडिंग इज कॉज्ड ड्यू टू द डिफरन्सेस इन डेन्सिटीज बिटवीन टू सबस्टन्सेस. दोन सबस्टन्सेस असतील, एअर वॉटर, दोन मीडियम असतील. दोन्ही मीडियम मध्ये काय असणार आहे? एअर मध्ये डेन्सिटी वेगळी असणार आहे, वॉटर मध्ये डेन्सिटी वेगळी असणार आहे. हे जे डिफरन्स इन डेन्सिटी आहे, डेन्सिटी मध्ये जो चेंज होतोय त्याच्यामुळे पण काय होतं? तर बेंडिंग जी होती रेची, ती कशामुळे कॉज होती? तर डिफरन्स इन डेन्सिटीज, जी घनता आहे त्याच्यामध्ये जो डिफरन्स होते त्याच्यामुळे काय होतं? तर बेंडिंग ऑकर होते. बेंडिंग होते म्हणजेच काय होते? तर रिफ्रॅक्शन घडून येते. तर आता रिफ्रॅक्शनचे डेफिनेशन काय आहे? तर रिफ्रॅक्शन इज द चेंज इन डायरेक्शन ऑफ वेव पासिंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर. सिंपल डेफिनेशन, व्हेरी सिंपल डेफिनेशन. काय आहे? तर इट इज द चेंज इन डायरेक्शन, डायरेक्शन मध्ये जो बदल होतो, डायरेक्शन ऑफ वेव पासिंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर. एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना जी वेव आपली बेंड होते त्यालाच काय म्हणतात? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे म्हटले जाते. कळलं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ची डेफिनेशन काय आहे? व्हेरी सिंपल डेफिनेशन आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला स्टेटमेंट सुद्धा देऊ शकतात असं, आणि खाली लिहितील रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन आहे का डिस्पर्शन आहे. मग काय सांगणार तुम्ही? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, कळाले? किंवा तुम्हाला डायग्राम देतील, डायग्राम वरून सांगतील की ही प्रोसेस, ही फिनॉमिना कोणती आहे. परत हेच चार ऑप्शन्स असतील आणि सांगा मग कोणती आहे. तर मग तुम्ही सांगायचं की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे. तर आता कॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शन जे आहे ते कशामुळे घडून येतं? तर चेंज ऑफ स्पीड रिझल्ट इन चेंज इन डायरेक्शन. जो स्पीड मध्ये चेंज होतो तो काय करतो? चेंज इन डायरेक्शन. आता आपला जो स्पीड ऑफ लाईट आहे तो एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये काय होतं? तर स्पीड ऑफ लाईट चेंज होतो. स्पीड ऑफ लाईट चेंज होतो म्हणजेच काय? तर डायरेक्शन चेंज होते. स्पीड चेंज इन स्पीड रिझल्ट इन चेंज इन डायरेक्शन. अ लाईट रे रिफ्रॅक्ट्स व्हेनेवर इट ट्रॅव्हल्स ऍट अन अँगल इन टू अ मीडियम ऑफ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट रे ट्रॅव्हल होतो तेव्हा काय होतं? तर त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, प्रत्येक मीडियमचा वेगळा वेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, तो काय होतो? चेंज होतो. एका मीडियम मधून जेव्हा दुसऱ्या मीडियम मध्ये जातो तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा चेंज होतो. दिस चेंज इन स्पीड रिझल्ट इन चेंज इन डायरेक्शन. हा जो स्पीड मध्ये बदल होतो, प्रकाशाचा जो वेग आहे, स्पीड ऑफ लाईट आहे, त्याच्यामध्ये जो चेंज होतो त्याच्यामुळे काय होतो? चेंज इन डायरेक्शन, आपली जी डायरेक्शन आहे ती बदलते. ऍज अन एक्झाम्पल कन्सिडर एअर ट्रॅव्हलिंग इन टू वॉटर. आपण एक्झाम्पल म्हणून काय कन्सिडर करू शकतो? की एअर मीडियम, एअर जे आहे ती वॉटर मध्ये चेंज होते. तर काय होतं? द स्पीड ऑफ लाईट डिक्रीजेस ऍज इट कंटिन्यूज टू ट्रॅव्हल ऍट अ डिफरंट अँगल. जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जातं तेव्हा काय होतं? स्पीड ऑफ लाईट जो आहे तो काय होतो? चेंज होतो. वेगळ्या वेगळ्या अँगलला काय होतं? तर त्याचा जो स्पीड ऑफ लाईट आहे तो चेंज होतो. मग हे काय आहे? तर रिझन बिहाइंड रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनच्या बिहाइंडचं रिझन काय आहे मेन? तर चेंज इन स्पीड अँड चेंज इन डायरेक्शन. स्पीड बदलतो आणि डायरेक्शन सुद्धा बदलतो. पुढे पहा. तर आता ही डायग्राम आहे, डायग्राम वरून नीट समजून घ्यायचंय. तर हा आहे आपला एअर मीडियम, हा आहे ग्लास मीडियम. म्हणजे याच्यामध्ये रिफ्रॅक्शन कसं होतं? एअर टू ग्लास मीडियम. आपला जो लाईट रे आहे तो कसा चेंज होतोय? एअर मीडियम मधून लाईट मीडियम मध्ये चाललाय. तर हा काय आहे? आपला इन्सिडेंट
इन्सिडेंट रे म्हणजे आपला लाईट रे आहे, इन्सिडेंट रे जो या मीडियम वरती आलाय आणि तिथून काय झालाय हा अँगल इथे रिफ्रॅक्ट झालाय. हा रे काय झालाय, रिफ्रॅक्ट झालाय का, तर इथं काय झालं चेंज इन स्पीड म्हणजे लाईटचा जो स्पीड आहे तो बदलला, प्लस एअरची डेन्सिटी वेगळी, वॉटरची डेन्सिटी वेगळी, त्याच्यामुळे काय झालं अँगल आपला रिफ्रॅक्ट झालाय, रिफ्रॅक्शन तिथं घडून आले. मग त्याच्यानंतर ही जी मध्ये आपण ड्रॉ केली ही काय आहे तर नॉर्मल लाईन. काय आहे? नॉर्मल लाईन. हा जो इथं बनलाय हा काय आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आणि हा काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि हा आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हा काय आहे? तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि ही जी पूर्ण आहे ती आहे आपली बाउंड्री. कळाली का डायग्राम? ठीक आहे, डायग्राम ओके. आता पुढे पाहूया. द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन ग्लास इज शोन इन अबव्ह फिगर. आता ही जे फिगर आपण पाहिले त्याच्यामध्ये दाखवलं होतं रिफ्रॅक्शन ऑफ एअर हवेचं कशात होत होतं तर ग्लास मध्ये. वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम एअर टू ग्लास द लाईट शोज स्लोज डाऊन चेंजेस डायरेक्शन स्लाइटली. आता जेव्हा एअर मधून ग्लास मध्ये जातोय तेव्हा काय होते तर जो आपला लाईट आहे तो काय होतोय स्लो डाऊन होतोय. कारण काय होतंय तर इथं काय होतं मीडियम त्याची डेन्सिटी कशी होते तर वेगळी होते, ग्लासची वेगळी असते डेन्सिटी. आता ग्लास काय आहे तर सॉलिड आणि एअर काय आहे तर गॅस. गॅस मीडियम मधून सॉलिड मीडियम मध्ये आले म्हणून काय होतं पहा वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम लेस डेन्स सबस्टन्स टू अ डेन्सर सबस्टन्स. आता एअर काय असणार आहे तर लेस डेन्स, डेन्स नाही आहे ना ती एवढी, ती काय आहे लेस डेन्स आहे. आणि ग्लास, ग्लास तर सॉलिड आहे म्हणजे तो काय आहे मोर डेन्स. मग जेव्हा लाईट लेस डेन्सर मीडियम पासून म्हणजे लेस डेन्सर सबस्टन्स पासून मोर डेन्सर सबस्टन्स कडे जाते तेव्हा काय होतं तर लाईट बेंड्स मोस्ट टुवर्ड्स द नॉर्मल लाईन. जेव्हा ती जाते तेव्हा काय होतं तर ही जी नॉर्मल लाईन आहे नॉर्मल लाईनच्या एकदम जवळ आपल्या रिफ्रॅक्टेड रे दिसून येतो. कारण गॅस मीडियम मधून सॉलिड मीडियम मध्ये जाते तेव्हा काय होतं तर नॉर्मल लाईनच्या जवळ आपला रिफ्रॅक्टेड रे ऑब्झर्व होतो. ठीक आहे. इफ द लाईट वेव अप्रोचेस द बाउंड्री इन अ परपेंडिक्युलर डायरेक्शन द लाईट रे डजंट रिफ्रॅक्ट डिस्पाइट द चेंज इन स्पीड. जर आपला जो लाईट रे आहे तो असा येण्याच्या ऐवजी जर असा परपेंडिक्युलर आला, परपेंडिक्युलर जर आला एखाद्या बाउंड्रीवर तो जो परपेंडिक्युलर आला लाईट रे तर जरी स्पीड ऑफ लाईट चेंज झाला तरी पण काय होणार नाही तर त्याचं जे रिफ्रॅक्शन आहे ते घडून येणार नाही. हे पॉइंट महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर पुढे पाहूया. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लॉ काय आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा तर द इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल टू द इंटरफरन्स ऑफ टू मीडिया ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स ऑल लाय इन द सेम प्लेन. आपला जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे म्हणजेच काय इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे तिन्ही पण काय आहेत एकाच प्लेन वरती आहेत, एकाच प्लेन वरती आहेत. हा काय आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. द रेशियो ऑफ द साइन ऑफ द अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज कॉन्स्टंट. रेशियो काय आहे साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. ते कसं असणार आहे तर कॉन्स्टंट. यालाच काय म्हणतात तर स्नेल्स लॉ. हा जो आपला लॉ आहे साइन आय अपॉन साइन आर इक्वल्स टू कॉन्स्टंट यालाच काय म्हणतात तर स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. काय म्हणतात? स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. साइन आय अपॉन साइन आर इक्वल्स टू कॉन्स्टंट हा काय आहे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, कळालंय. आता व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो म्हणलं पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय येते तर माहिती पाहिजे. तर काय आहे द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑल्सो कॉल्ड द इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन. त्याला दुसरंच नाव काय आहे तर इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन. डिस्क्राइब्स हाऊ फास्ट लाईट ट्रॅव्हल्स थ्रू द मटेरियल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगतो की लाईट जी आहे आता स्पीड ऑफ लाईट वेगळा असणार आहे प्रत्येक मीडियम मध्ये मग त्या मीडियम मध्ये स्पीड ऑफ लाईट किती आहे ते कोण सांगतं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्या स्पेसिफिक जो मीडियम आहे त्याच्यामध्ये स्पीड ऑफ लाईट किती आहे ते कोण सांगतं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डायमेन्शन लेस. त्याला डायमेन्शन असतात का तर नाही, डायमेन्शन लेस असतं. फॉर अ गिव्हन मटेरियल द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द रेशो बिटवीन स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम अँड द स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम. तो काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तर रेशो आहे
सीने आणि स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम, त्या मीडियम मधला स्पीड ऑफ लाईट तो कशाने दाखवला आपण व्हीने. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा झाला तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथे एन ने दाखवलाय, सी आहे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम आणि व्ही काय आहे तर स्पीड ऑफ लाईट इन दॅट मीडियम. ठीक आहे, तो काय करतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कम्पेअर करतो स्पीड ऑफ लाईटशी, त्या मीडियमचा जो स्पीड ऑफ लाईट आहे तो कम्पेअर करतो व्हॅक्युम मधल्या स्पीड ऑफ लाईटशी. आता व्हॅक्युम मध्ये स्पीड ऑफ लाईट किती असतो तर सी इज इक्वल्स टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढा काय असतो आपला स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम, व्हॅक्युम मध्ये एवढा स्पीड ऑफ लाईट असतो. तर त्याच्याशी काय करतो तो कम्पेअर करतो. ठीक आहे, मग हा त्याचा फॉर्म्युला आहे एन इज इक्वल्स टू सी बाय व्ही. बेस्ड ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम द लाईट रे चेंजेस इट्स डायरेक्शन ऑर इट बेंड्स ऍट द जंक्शन सेपरेटिंग द टू मीडिया. आपला जो रिफ्रॅक्टेड रे आहे, रिफ्लेक्शन जे आहे, रिफ्रॅक्शन जे आहे, ते काय सांगतं तर ते काय करतं तर डायरेक्शन चेंज करतं विथ स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट जेव्हा चेंज होतो तसंच काय होतं तर डायरेक्शन पण बदलते. इफ द लाईट रे ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर द हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल अँड इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. जेव्हा लाईट ट्रॅव्हल करते एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये, जर एकाचा मीडियम काय असेल हायर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, एकाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे त्याच्यातनं जर कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणाऱ्या मीडियम मध्ये जर लाईटचं ट्रॅव्हल झाली तर काय होतं इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल, नॉर्मलच्या जवळ काय होतं ते बेंड होतं. एल्स इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, आणि जर दुसरी केस असेल तर काय होतं तर इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, नॉर्मल पेक्षा लांब त्याचं रिफ्रॅक्शन होतं. ठीक आहे, हे कशाच्या रिलेटेड होतं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या रिलेटेड. आता बघा आपल्याकडे जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच झाले की आपल्याकडे बॅचेस चालू आहेत कशासाठी तर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या तिन्ही पदांसोबत बाकीचे पण भरपूर बॅचेस आपले चालू आहेत. त्या सगळ्या बॅचेससाठी कोर्सेस तर अवेलेबल आहेतच, प्लस त्याच्यासोबत टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. मग ह्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्याचे फीचर्स काय आहेत तर 1 year व्हॅलिडिटी तुम्हाला मिळेल, 1 वर्ष तुम्ही पूर्ण टेस्ट सिरीज यूज करू शकता, अनलिमिटेड अटेम्प्ट असतील, अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता, पॅटर्न टेस्ट असणार आहे प्रत्येक पॅटर्न वरती, टोटल टेस्ट किती असणार आहेत तर 15 असतील टोटल टेस्ट, जस्ट ₹400 किती रुपयामध्ये मिळणार आहे तर ₹400 तुम्हाला या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज खूप इम्पॉर्टंट असतात एक्झाम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, जितके तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार तेवढंच काय होणार आहे तुमचा स्पीड वाढणार आहे, तुमचं नॉलेज वाढणार आहे, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत, तरच तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू शकता जर कन्सेप्ट क्लिअर असतील. तर मग त्याच्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज किती इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्ही काय करणार आहात 8010457760 या हा डबल ओ अकॅडमी पुण्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यांना तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, मेसेज किंवा कॉल करू शकता आणि तुम्हाला जी डाऊट असतील, जे इन्क्वायरी करायची असेल ती विचारू शकता, किंवा डबल ओ अकॅडमी पुणे हे आमचं ॲप आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली आहे त्या लिंकवरून डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करू शकता. आणि मग तिथे तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस, वेगवेगळे टेस्ट सिरीज वगैरे ज्या आहेत, नोट्स ज्या आहेत त्या सगळ्या अवेलेबल आहेत, तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला ज्याला जे हवे असेल ते तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे, तर मग लवकरात लवकर आपली ही जी बॅच आहे ती जॉईन करा किंवा टेस्ट सिरीज हवी असेल तर टेस्ट सिरीज परचेस करा. ठीक आहे, पुढे पाहूयात रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन रिअल लाईफ. आता रिअल लाईफ मध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कुठे कुठे ऑब्झर्व होतं आपल्याला, आता रिफ्रॅक्शन तर आपल्याला कळालं कन्सेप्ट काय आहे, काय होतं त्याच्यामध्ये, काय घडतं, पण आता त्याचे एक्झाम्पल्सनी काय होतं अजून क्लिअर होतं. तर एक्झाम्पल्स काय आहेत तर मिराज अँड लुमिंग आर ऑप्टिकल इल्युजन्स रिझल्टिंग फ्रॉम रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मिराज जे आहे जे वाळवंटामध्ये आपल्याला दिसून येतं डेझर्ट्स मध्ये, तर ते कशाचं एक्झाम्पल आहे तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं. किंवा मग अ स्विमिंग पूल ऑलवेज लुक शॅलोअर दॅन इट रिअली बिकॉज. जर तुम्ही स्विमिंग पूल पाहिलाय तर स्विमिंग पूल पण कसा दिसतो, जितका तो खोल आहे त्याच्यापेक्षा थोडासा वरतीच दिसतो. तर ते कशामुळे होतं तर लाईट कमिंग फ्रॉम बॉटम ऑफ द पूल, म्हणजे पूलच्या बॉटम पासून जी लाईट वरती
गती येते ती काय होणार आहे, तर वॉटर मिडियम मधून एअर मिडियम मध्ये जाणार आहे, म्हणजे ती मिडियम चेंज करते, म्हणजे स्पीड ऑफ लाईट चेंज होणार आहे, डायरेक्शन चेंज होणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला इट बेंड्स ऍज द सर्फेस, ती जी लाईट आहे ती कुठं बेंड होते, तर सर्फेसला येऊन आणि तिथं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट दिसून येतं. ठीक आहे, अजून काय एक्झाम्पल आहे, तर रेनबो, रेनबो सगळ्यांनी पाहिलाय. तर रेनबो मध्ये काय होतं, तर जे आपले वॉटर ड्रॉपलेट्स असतात, वॉटर ड्रॉपलेट्स मधनं सनलाईट पास होते आणि रेनबो फॉर्म होतो. आपल्याला जे बाकीचे जे 7 कलर्स होतात ते काय आहे, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तर आहे, तिथं काय होतं, जो आपला वॉटर ड्रॉपलेट आहे त्याच्यामध्ये लाईटचा रे म्हणजे सनलाईट जाते आणि ती बेंड होते, त्याची जी डायरेक्शन आहे ती चेंज होते, म्हणजे काय आहे, तिथं एअर मिडियम मधून वॉटर मिडियम मध्ये जाते आणि मग आपल्याला रेनबो ऑकर होतो. ठीक आहे, त्याच्यासोबत व्हाईट लाईट पासेस थ्रू अ प्रिझम. आता प्रिझम पाहिलाय तुम्ही कॉलेजमध्ये, एक्सपेरिमेंट्स केले असतील जर सायन्स फील्डचे असतात तर प्रिझम सोबतचे, तर प्रिझम मधनं जेव्हा तुम्ही व्हाईट लाईट पास करता तर काय दिसतं, 7 कलर्स आपल्याला ऑब्झर्व होतात. मग त्या प्रिझम मध्ये पण काय होतं, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट घडून येतं. ठीक आहे, तर मग कोणते कलर ऑफर होतात, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू आणि व्हायलेट, ड्यू टू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे हे सगळे कलर्स आपल्याला तिथे ऑब्झर्व होतात. ठीक आहे, आता पुढे पहा, तर हे कशाचे एक्झाम्पल आहे, तर स्कॅटरिंग ऑफ लाईट. हे बघा, इन्सिडेंट लाईट आणि तो जो ड्रॉपलेट आहे तो स्कॅटर होऊन काय झाले, तर ही काय आहे, तर स्कॅटर्ड लाईट. हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्याच सोबत हा काय सांगितलं तुम्हाला, प्रिझम, प्रिझम मध्ये पहा, ही व्हाईट लाईट आपण इन्सिडेंट केली, याचं काय झालं, इकडे रिफ्रॅक्शन झालं आणि आपल्याला 7 कलर्स ऑब्झर्व झाले. हे कशाचं एक्झाम्पल आहे, मग रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, कशाचं आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, पुढे पाहूयात ऍप्लिकेशन्स. आता ऍप्लिकेशन्स काय आहेत रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे, तर रिफ्रॅक्शन हॅज मेनी ऍप्लिकेशन्स इन ऑप्टिक्स अँड टेक्नॉलॉजी. ऑप्टिक्स जे आहेत त्याच्यामध्ये आणि जे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान जे आहे त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे भरपूर युजेस आहेत, त्यातले जे फ्यू आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर काय आहेत, अ लेन्स युजेस रिफ्रॅक्शन टू फॉर्म अन इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर व्हेरियस पर्पजेस सच एज मॅग्निफिकेशन. लेन्स जी आहे ती काय युज करते, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट युज करते, जर त्याला मॅग्निफिकेशन बनवायचे, मॅग्निफाईड ग्लास पाहिले तुम्ही, तो जर बनवायचा असेल तर तिथे काय करावं लागतं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट युज करावं लागतं. प्लस अजून काय आहे, तर स्पेक्टॅकल्स वॉर्न बाय पीपल विथ डिफेक्टिव्ह विजन, जनरली दिसत नाही, डिफेक्टिव्ह विजन आहे त्यांची, तर त्यांचे जे ग्लासेस आहेत म्हणजे आपले जे आपण स्पेक्टॅकल्स युज करतो चष्मा, तर ते कशावर बनवलेले असतात, तर प्रिन्सिपल ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्शनचं प्रिन्सिपल तिथे युज करून ते जे ग्लासेस आहेत त्यांचे स्पेक्टॅकल्स जे आहेत ते बनवले जातात. रिफ्रॅक्शन इज युज्ड इन पीप होल्स, म्हणजे आपले दरवाजाचे, दरवाजा म्हणजे बघा बाहेर कोणी आलंय का ते आपण आधीच पाहू शकतो, ती जी मिरर असते ती पण कोणती असते, तिथे पण कोणतं प्रिन्सिपल युज केलेलं असतं, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं. पीप होल्स ऑफ हाऊस डोर्स, कॅमेराज, मूवी प्रोजेक्टर्स अँड टेलिस्कोप, कॅमेरा, मूवी प्रोजेक्टर, टेलिस्कोप, इथे सगळीकडे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं प्रिन्सिपल युज केलं जातं, त्याच्यावरच डिपेंड काय आहेत हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स बनवलेले आहेत, त्याच्यामुळे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय आहे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, तर ती आज तुम्हाला कळालेली आहे. तर आपल्याकडे सगळ्या जे कोर्सेस आहेत, सगळ्या कोर्सेसचे टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, तुम्ही टेस्ट सिरीज कोणत्याही पदासाठी, कोणत्याही बॅचसाठी जॉईन करू शकता. तर कोणते आहेत, पोलीस भरती, पोलीस भरतीसाठी आहे, अंगणवाडी भरती, ग्रामसेवक भरती, एमएच सेट एक्झाम, सेट एक्झाम तर आता आली आहे, 7 एप्रिलला एक्झाम होणार आहे, तर त्याची टेस्ट सिरीज तुम्ही आत्तापासून सॉल्व्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज मिळेल. प्लस आरोग्य सेवक भरती, आरोग्य सेविका भरती, डीएमईआर नागपूर भरती, शिक्षक पात्रता, टेट, टीईटी वगैरे ज्या आहेत त्याच्या, परत फॉरेन्सिक बॅच जे आपलं चालू आहे, तर या सगळ्या बॅचेससाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तर कोणती पण टेस्ट सिरीज तुम्ही हे करू शकता, परचेज करू शकता. किती रुपयामध्ये आहे, तर अंडर रुपीज 500, खूप मिनिमल प्राईज आहे, फक्त 500 रुपीज, 500 पेक्षा कमी मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, या सगळ्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या अवेलेबल आहेत. जर तुम्हाला या टेस्ट सिरीज घ्यायच्या असतील किंवा बॅचेसला जॉईन करायचं असेल किंवा तुमच्या फ्रेंड्सला जरी करायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला लिंक दिलेली आहे आपल्या ऍपची, डबल ओ अकॅडमी पुणे, ती तुम्ही तिथून तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकता. तर ऍप डाउनलोड केल्यावर
तर तुम्ही लवकरात लवकर, कारण एक्झाम जवळ येत आहे, तर त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा किंवा बॅचेस जॉईन करा. ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला इथे सेंड करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या या ज्या बॅचेस चालू आहेत किंवा टेस्ट सिरीज चालू आहेत तर त्या लवकरात लवकर जॉईन करा. ठीक आहे, धन्यवाद.